बेलोरा गावातील अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्युत कार्यालय चांदूर बाजारवर भाजप कार्यकर्ता गजानन राऊत यांनी अन्नत्याग आंदोलन म्हणूनच त्यांचा वचपा काढण्यासाठी लाईन केली कट. 26 ऑगस्ट शुक्रवार रोजी भाजपा शेतकरी आघाडीचे कार्यकर्ता गजानन राऊत यांनी 25 ऑगस्ट गुरुवार रोजी अन्नत्याग आंदोलन केला होता. चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा गावातील अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप कार्यकर्ता गजानन राऊत यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्यांचा वचपा काढण्यासाठी राजकीय द्वेषापोटी वीज वितरण अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गावात फार जास्त थकबाकीदार असताना सुद्धा गजानन राऊत या भाजपाच्या शेतकरी कार्यकर्त्यांचे वीज कनेक्शन कापून सूट लावल्या जात आहे. अशा राजकीय दबावात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजपच्या वतीने नक्कीच धडा शिकवला जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टी महासचिव माजी नगरसेवक गोपाल तिरमारे द्वारा देण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय आपण सहन करू नये. तुम्ही गरीब माणसांवरून सुरुवात करताना बाबा पैसेवाल्याच्या घरी तुम्ही यादी दाखवा आम्हाला आज किती कट केले ते दाखवा. झालं आमचं समाधान. एवढं सांगायची गरज नाही तुम्हाला. तुझी माहिती घेऊन द्यायची आज की आजच्या मधलं कर्मचाऱ्यांनी त्याने रेकॉर्ड तोडलं. 50,000 रुपयाचे म्हणजे 50% त्यानं वसुली आणली. 31 पावती.